परभणी जिल्ह्यातील गंगाखेड इथं एका गाडीतून सापडलेली 5 लाख रुपयांची रोकड पक्षाची असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलाय. जिंतूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या गाडीत ही रक्कम सापडली होती आणि विशेष म्हणजे ज्या बॅगेत ही रोकड सापडली आहे ती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पीएची ही बॅग आहे. तर दुसऱ्या बॅगेत अजित पवारांचे कपडे आणि व्हिजिटिंग कार्डही सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र पक्षाच्या खात्यातून 8 लाख रुपये काढले होते, त्यापैकी 3 लाख खर्च झाले असून उर्वरित 5 लाखांची रक्कम सापडल्याचा खुलासा अजित पवारांनी केलाय. मी संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं, हेमंत टकले साहेबांना कळवलं, पैसे जे विड्रॉ केले आणि माझ्याकडे दिले ते रेकॉर्ड आमच्याकडे, 3 लाख रुपये माझ्याकडनं संपले हे रेकॉर्ड माझ्याकडे, 5 लाख रुपये हे पक्षाचे मी फिरण्याच्या करता घेतले. मी महाराष्ट्रामध्ये फार सरळ मार्गी काम करणारा कार्यकर्ता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.